येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने पडली होती आणि लोकांनी तिला बरे करण्यासाठी येशूला विनंती केली. येशून तिच्या जवळ जाऊन तापाला आज्ञा दिली आणि ताप निघून गेला. त्या क्षणी उठून ती लोकांची सेवा सत्कार करायला लागली. सूर्यास्तानंतर त्यांनी काही माणसे जे निर्दयाळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना घेऊन येशूकडे आणले. प्रत्येकांवर हात ठेवून त्यांनी त्यांना बरे केले. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे ओरडत बाहेर पडले, आपण देवाचे पुत्र आहात. परंतु ते त्यांना दटावत आणि बोलू देत नव्हते, कारण अशुद्ध आत्म्यांना माहित होते की ते मसीहा आहेत. दुसऱ्या दिवशी घरातून निघून येशू एकांत स्थळीत गेले आणि काही लोक त्यांना शोधत त्यांच्या जवळ आले आणि विनंती करू लागले की त्यांनी सोडून जाऊ नये. परंतु येशू म्हणाले, मला इतर गावांमध्ये सुद्धा देवाच्या राज्याची सुवार्ता सांगायची आहे, त्यासाठीच मला पाठविले आहे.